गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आता डेडू जंक्शनला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी गेलतो वाराणसीला. आता वाराणसीचा प्लॅन झालेला आहे आता आमचा. आता जो आमचा रेग्युलरचा प्लॅन होता भूटान, तिकडे चाललो आम्ही. आता त्याच्या आदल्या रात्री मला एक मेसेज येतोय. सगळं सांगतो त्याआधी आपण एक चहा पिया. विषय काय चालता, जी आमची भूटानची ट्रेन होती म्हणजे डेडिओ जंक्शन टू हसीमारा स्टेशन, ती 13 तास लेट होती. मग काय, आम्ही स्टेशनवर सगळी रात्र काढलो. जाता जाता फिरत फिरत असताना आम्हाला दिसलं वेटिंग रूम, आम्ही गेलो वेटिंग रूम मध्ये. फायनली 13 तासांनी आता आमची ट्रेन येणार आहे आणि जयराम तर लयच खुश आहे. जयराव काय सांगू तुला, झिड काढल्या रात्रभर असली घाण थंडी होती तर प्लॅटफॉर्म झोपायची पाया आलती. आता ट्रेन आल्या, लय भारी वाटले. आता आम्ही मस्त पी ट्रेन मध्ये बसणार, पिक्चर वगैरे बिस्किट खात बसणार आहे. अरे विषय काय आहे, युपी मधली लोक स्लीपर जनरल काय बघत नाही, जिथं जागा भेटत्या तिथे जाऊन बसत्यात. तर आमचा हा तिकीट आहे S1 आणि सीट नंबर आहे 2627. फायनली आमची 13 तासाने ट्रेन आलेली आहे. आम्ही दोघं पण लय खुश आहे कारण आम्ही आता जाणार आहे डायरेक्ट भूटानला. फायनली तेच झालं, आमच्या सीटवर दुसरंच येऊन कोणतर बसल्याला. चला तर हा प्रवास सुरू करूया. ट्रेनचं नाव आहे सिक्कीम हांदना रेडिओ जंक्शन टू हसीमारा स्टेशन. आम्ही रात्रीचं जेवण पॅन्ट्रीमधून मागवलेलं व्हेज बॉक्स, त्यामध्ये आम्हाला फक्त दाल फ्राय आलतं. आत्ता मी पोचलोय बिहारमध्ये आणि बिहारच्या पटना जंक्शनवर आहे. आता इथून भूटान फक्त 12 तासाचं आहे. रात्रीचे 11:30 आणि मी आता काटियार जंक्शनवर, म्हणजे बिहारचं शेवट जंक्शन आहे. इथून सगळं आता वेस्ट बेंगाल चालू होणार आहे. मला बोलता येईना कारण 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. थंड वाज आल्या. तर आत्ता आपण पोहोचलेलो आहे वेस्ट बेंगालमध्ये. वेलकम टू वेस्ट बेंगाल. आता आहे मी सिलिगुरी जंक्शनवर आणि इथून हसीमारा किती आहे, 100 किलोमीटर आहे, म्हणजे 1 तासाचा रस्ता आहे. भूटान आता वेस्ट बेंगालच्या न्यू माल जंक्शनवर आणि आता भूटान फक्त इथून 60 किलोमीटर राहिले. केरळ चुकून आपण केरळमध्ये आलोय ना? नाही, भूटानमध्ये आहे. भूटान पक्का? पक्का. फायनली मी असंच प्रवास करत मी पोचलो हसीमार मध्ये. सोळा तास आमची ट्रेन लेट होती आणि आता आम्ही फायनली पोचलेलो हसीमारामध्ये. कोल्हापूर टू हसीमारला याला आम्हाला जवळपास 5 दिवस लागलेला आहे आणि आज आहे 6वा दिवस. आणि आम्ही आता जाणार आहे हसीमारा टू जयगाव. इथून 12 किलोमीटर आहे, म्हणजे भूटानला जाणार आहे. आणि भूटानचा ब्लॉग आम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहे, तो तुम्ही नक्की बघा.
आणि जो आमचा ट्रेनचा प्रवास आहे तो इथं संपलेला आहे. मंजिल है अलग मगर चलना सबको साथ है. हर ट्रेन में कुछ तो घर वाली बात है. सीट कंफर्म होने की खुशी जैसे एग्जाम किया हो पास. ना भी कंफर्म हुई तो जनरल डिब्बे में है चांस. सरक सरक कर लोगों ने एक्स्ट्रा जगह बनाई. वेटिंग लिस्ट वालों को भी कंफर्म सीट दिलवाई. एडजस्ट करने का यहां सबके पास खिताब है. हर ट्रेन में कुछ तो घर वाली बात है. ट्रेन का हो या घर का, दरवाजे तक सब छोड़ने आते. जब तक न चल पड़े गाड़ी तब तक खिड़की से ही बतियाते. चढ़ न सका कोई तो एक हाथ नजर आया. लाओ मैं रख देता हूं कहकर सबका सामान टिकाया. मदद करने में यहां हर कोई उस्ताद है. हर ट्रेन में कुछ तो घर वाली बात है. हर बोगी में होती है चाय की पेमेंट पर लड़ाई. अरे मैं दूंगा पैसे. नहीं नहीं मैं दूंगा भाई. चाय की चुस्की भरते ही शुरू होती है चर्चा. पॉलिटिक्स हो या क्रिकेट या हो बच्चों का पर्चा. एडवाइस देने को हर कोई तैनात है. हर ट्रेन में कुछ तो घर वाली बात है. चेन खींच कर देखने का हर बच्चे का है सपना. बेटा पुलिस पकड़ के ले जाएगी. कोई कह ही देता है अपना. छोटे हो या बड़े कैसे भी हो पैर, एक ही चप्पल से करते हैं बाथरूम तक की सैर. अपनी चप्पल ढूंढने का टाइम किसके पास है. ट्रेन में कुछ तो घर वाली बात है. एक ही ब्रीफकेस